शिंदेगडाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिरूरच्या उमेदवारीसाठी अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे आता आढळराव विरुद्ध कोल्हे असा सामना रंगणार आहे. माझ्यावर बेडूक उड्यांची टीका करणाऱ्यांनी स्वतःचा राजकीय प्रवास तपासावा असं प्रत्युत्तर आढळरावांनी अमोल कोल्हेंना दिलंय. ही होणार नाही. ही लढत एक निष्ठाची बेडू पुढे आहे अशी होणार आहे. समोरचे मित्र जे माझ्यावर खूप प्रेम करतात गेले 5 वर्षापासून की बेडूक उड्या, आता मला त्यांना सांगायचं ही बेडूक उडी नाही. 20 वर्ष मी प्रामाणिक राहिलो धनुष्यबाणाबरोबर. आज काय मी पक्ष बदलून बेडूक उडी मारलेली नाही आहे. महायुतीची सहमतीचा उमेदवार आहे आणि आज मी राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. दोनच पक्ष राष्ट्रवादी आणि धनुष्यबाण, याच्यापेक्षा माझ्या बिडू कुठे झालेलं नाही. माझ्या मित्राच्या मनसेतून शिवसेना, शिवसेनेतून राष्ट्रवादी, राष्ट्रवादीतून अजितदादा पवारांच्या बरोबर 2 दिवस राहिले. सगळं काय त्यांनी तिथं बघितलं आणि पुन्हा इकडं मध्ये मध्ये भाजप हे सगळ्या गोष्टी करत राहिलं.